मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे असणाऱ्या रॉयल कॅशू प्लाझामध्ये चोरट्यांनी सुमारे 30 ते 40 किलो काजूगर चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मात्र याबाबत दुकान मालकाने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिल्याने याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे रॉयल कॅशू प्लाझाचे मालक दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कोणताही संशय आला नाही. त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी दुकानातील सर्व माल अस्ताव्यस्त पडलेला निदर्शनास आला. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. यावेळी दुकानातील सुमारे 30 ते 40 किलोचे काजूगर चोरट्यांनी लंपास केल्याचे मालकाने सांगितले. मात्र याबाबत पोलिसात तक्रार देण्यास त्यांनी नकार दिल्याचे बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत बांदा सरपंच अक्रम खान यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी करत माहिती घेतली. या चोरीत सुमारे 60,000 रुपयांचे काजूगर चोरीस गेल्याचे मालकाकडून सांगण्यात आले.